हरिओम श्रीराम अंबज्ञ माझं नाव कार्तिकीवीरा प्रसाद बानगुडे मी तळेगाव स्टेशन उपासना केंद्रामधनं बोलते आज मला माझा अनुभव शेअर करायचा आहे बेसिकली माझं शिक्षण बी ए आहे आणि मी गुजराती मिडियमधनं शिकलेली आहे तर शिक्षण गुजरातीमध्ये आज मी एक मल्टीनॅशनल कंपनीमध्ये प्रोडक्शन मॅनेजर आहे गुजराती मिडियम असल्यामुळे माझे इंग्लिश काय फार छान नव्हतं हो एक मल्टीनॅशनल कंपनी आहे त्यात मला जॉब करण्याची संधी मिळाली तिथे सुपरवायझर म्हणून मी जॉईन केलं जेव्हा मी इंटरव्ह्यूला गेले फर्स्ट टाइम तर तेव्हा डायरेक्टरने विचारलं की तुम्ही बी ए शिकलेत तुम्हाला इंग्लिश बोलता येत नाही आणि ही फ्रेंच कंपनी आहे तुम्ही कसं कम्युनिकेशन करणार म्हटलं सर कम फक्त कम्युनिकेशन हा पार्ट नुसता इंडस्ट्रीमध्ये नसतो माझं हार्डवर्किंग आहे माझं डेलिकेशन बघा जर तुम्हाला वाटलं की या रोलमध्ये मी फिट नाहीये तर तुम्ही मला कधीही काढू शकता मला काहीच प्रॉब्लेम नाही आणि त्यावेळेस मग मला तिथे वेगवेगळे क्लासेस दिले गेले त्यावेळेस कम्प्युटर म्हणजे नाईन्टीन नाईन्टी सेव्हनची गोष्ट आहे कम्प्युटरचं काळ होतं जस्ट स्टार्ट झालं होतं कंपनीने मला कंप्युटरचं ट्रेनिंग दिलं त्याच्यानंतर फक्त मी सांगते श्रद्धावानानो मनापासून सांगते आजही जेव्हा मी प्रेझेंटेशन द्यायला उभी राहते ना सगळ्यात पहिले मी गुरुक्षेत्र मंत्र म्हणते गुरुक्षेत्र मंत्र म्हंटला ना की आत्ताही माझ्या अंगाला क्षार येतो त्यावेळेसही असा क्षार येतो आणि मला माहित नाही ते इंग्लिश एवढे मोठे प्रेझेंटेशन असतात आणि मी की फ्लुएंटली बोलते जणू मी नाही माझा बापू माझ्या तोंडात बोलून घेतो आणि मी टू थाउजंड मध्ये माझा जॉब जॉईन केला होता आज बापू कृपेने मला लाखामध्ये सॅलरी आहे आणि ती फक्त आणि फक्त बापूमुळे श्रद्धावानानं मी सगळ्यांना हात जोडून सांगते बापूचे पायी घट्ट धरा बापू तुम्हाला कधीच कुठेच कमी पडून देणार नाही आणि हा असा जसा मला यश मिळाला ना तसा प्रत्येक श्रद्धावानानं मिळेल फक्त त्याच्यावर श्रद्धा ठेवा अंबज्ञा हरिओम नाथ सामित